राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेडमध्ये ऑनलाईन नोंदणी केली जाते. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे इथे हमीभावाने हरभरा खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. नाफेड नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने पोलिसांनी सुरक्षा वाढवली. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वाचाबाची झाली. लासलगाव बाजार समितीत आज कांदा अक्षरशः कवडीमोल दराने विकला जातोय, त्यामुळे कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केलं. कांद्याच्या दरात आज प्रचंड घसरण झाली. शुक्रवारी कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 7 रुपये किलो या भावानं लिलाव झाले होते, तर आज हेच दर 200 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 2 रुपये किलोवर आले. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. निर्यात रोखल्यानं कांद्याचे भाव कोसळले असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रानं हा खुलासा केलाय. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. हिंगोलीत बदलत्या हवामानाचा फटका गहू पिकाला बसतोय. जिल्ह्यात गव्हाच्या कापणीला सुरुवात झाली. यंदा थंडी कमी पडल्यानं गव्हाचा आकार लहान झालाय, त्यामुळे उतार कमी होऊन गव्हाचे भाव वधारण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात बंद साखर कारखाने लवकरच सुरू होणार आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यानं ऊसाच्या लागवड क्षेत्रात 1.5 पटीनं वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक बंद साखर कारखाने सुरू होण्याच्या हालचालीला वेग आलाय. यंदा अद्यापही काही ठिकाणी ऊस लागवड सुरू आहे. वाशिममध्ये पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजची पाणी पातळी खालावली. विदर्भ मराठवाडा सीमेवरील शेतकऱ्यांची पिकं काढीला आली आहेत, त्यानंतर उन्हाळी पिकं घेतली जातात, मात्र पाणी पातळी घटत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. अहमदनगरमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. संत्र्यावर कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. जवळपास 60-70% संत्र्यांच्या बागांमध्ये कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. साताऱ्यातील माण तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. पळशी, धामणी, कुकुडवाड, मनकर्णवाडी, वडजल परिसराला काल 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू माण तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर होता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.